कोल्हापूरमधील गोकुळ दूध संघाच्या आजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अपेक्षेप्रमाणे राडा पाहायला मिळाला. रविवारी झालेल्या सभेमध्ये सभासदांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. गोकुळ दूध संघाच्या इतिहासात पहिल्यांदा चपलांचा पाऊस पडला. या राड्यानंतर काही मिनिटातच सभा गुंडाळावी लागली. गोकुळ दूध संघ मल्टीस्टेट करण्याच्या ठरावावरून आमदार महादेव मंडली महाडिक यांचे समर्थक आणि आमदार सतेज पाटील यांचे समर्थक आपापसात भिडले, तर काही सभासदांनी भर सभेत चपला फेकून मारत हाणामारी केली. पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला आहे. संघ मल्टीस्टेट करण्याचा ठराव आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर आजच्या सभेत चर्चा होणार होती, मात्र गोकुळ दूध संघ मल्टीस्टेट करण्याच्या ठरावाला आमदार सतेज पाटील गटाने विरोध केला. सत्ताधारी गटाने सर्व विषयाला एका मिनिटात मंजुरी दिली. यानंतर विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. दोन्ही गटाचे कार्यकर्ते समोरासमोर एकमेकांना भिडले. तुफान हाणामारी सुरू असताना काहींनी चपला भिरकावण्यास सुरुवात केली. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा कोल्हापुरातील ताराबाई पार्क परिसरात असणाऱ्या मुख्य कार्यालयाच्या आवारात घेण्यात आली. मुख्य कार्यालयाचा परिसर लहान असल्याने इथे सभा घेऊ नये अशी मागणी यापूर्वीच आमदार सतेज पाटील यांनी केली होती, मात्र या मागणीला केराची टोपली दाखवत गोकुळ दूध संघाने आजची सभा याच परिसरात आयोजित केली. सभेच्या ठिकाणी सकाळी 8 वाजल्यापासूनच सभासदांनी येण्यास सुरुवात केली होती. काही वेळातच हे सभागृह तुडुंब भरल्यामुळे सभागृहाच्या बाहेरच हजारो कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवून धरलं. सभागृहाच्या बाहेर गोकुळ दूध संघाच्या गेटवर आमदार सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ, आमदार चंद्रदीप नरके यांच्यासह अनेक सभासदांनी ठिय्या मांडून जोरदार घोषणाबाजी करत या ठिकाणी बसले होते, तर गोकुळ दूध संघाच्या आवारामध्ये सभेला बरोबर 11 वाजता सुरुवात झाली. याच वेळी सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केल्याने पोलिसांनी अखेर सतेज पाटील, हसन मुश्रीफ, नरके यांच्यासह कार्यकर्त्यांना सभेच्या ठिकाणी जाण्यास परवानगी दिली. यावेळी सभासद कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सभेच्या ठिकाणी आल्याने एकच गोंधळ उडाला. सभेमध्ये गोंधळ वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर गोकुळ दूध संघाच्या संचालकांनी 11 वाजता सभेला सुरुवात केली. सभेची सुरुवात होताच यावर्षीचे 1 ते 13 विषय मंजूर करा अशी विचारणा करता बहुतांश सभासदांनी गोकुळ समर्थकांनी हे विषय सर्व मंजूर असल्याची घोषणाबाजी सुरू केली. यावेळी आमदार सतेज पाटील यांच्या सदस्यांनी याला आक्षेप घेताच दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये राडा सुरू झाला. घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी एकमेकांना भिडले आणि तुंबळ हाणामारीला सुरुवात झाली, तर काही सभासदांनी एकमेकांवर चप्पल फेकण्यास सुरुवात केली. हाणामारी चप्पल फेकाफेकीचा हा सर्व गोंधळ पाहता पोलिसांनी तातडीने या दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. संतापलेल्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना न जुमानता एकमेकावर चप्पलेचा भिरकाव केला. आपण ही सभा लोकशाही पद्धतीने घेतली आहे. गोकुळच्या बहुतांश सभासदांनी हे सर्व विषय मंजूर केले आहेत, मात्र विरोधकांनी ही सभा होऊ नये यासाठी सभेत येऊन गोंधळ घातल्याची प्रतिक्रिया महादेवराव महाडिक आणि माजी आमदार पी एन पाटील यांनी दिलेली आहे. या सगळ्या प्रकारानंतर विरोधक सभागृहाबाहेर आल्यानंतर रोडवर असणारे दुधाचे क्रेड फेकून दिले, तसेच पत्र्यावर दगडफेक केली. या दगडफेकीमध्ये एका 4-चाकी गाडी आणि एक ट्रकच्या काचा फुटल्या आहेत. या प्रकारामुळे ताराबाई पार्क परिसरामध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी अखेर या आक्रमक कार्यकर्त्यांना शांत केले, तसेच आक्रमक कार्यकर्त्यांना पांगविले.